मित्रांनो नमस्कार. निधी गोट फार्म युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे मित्रांनो आज एक छान विषय घेऊन आलेलो आहे की थंडीमध्ये शेळ्यांचं मॅनेजमेंट कसं असावं, त्यांना बाहेरून तर आपण संरक्षण करू कडनं नेट वगैरे बांधून, पण आतून आपल्याला कशा पद्धतीनं इंटरनली त्यांना उष्णता द्यायची, त्याची प्रतिकार शक्ती वाढवायची, थंडीत जास्त ऊर्जेची गरज राहायची, कशा पद्धतीने आपण त्यांना ऊर्जा जास्तीत जास्त द्यायची, ह्याची जास्त स्पेशली आपण आज बोलणार आहे. तर जास्तीत जास्त थंडीत पिल्लांना ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम येतात, शेळ्यांना तर येतात, पिल्लांना जास्त मोठ्या गोष्टी आहेत. बऱ्याच जणांना मित्रांच्या ह्याच्यातून आले सर, पिल्लांना सर्दी झाली, पिल्लं ठसकतात, पिल्लांना निमोनियाची लक्षणे, बऱ्याच वेळा पिल्लं आजारी पडतायत, ताप येतोय, हे एकदम कमी होत चाललेले टेम्परेचर आणि याचे साईड इफेक्ट होत आहेत, ती ह्या आजाराच्या रूपाने दिसत आहेत. तर त्याच्यावरती आपण एक खूप आयुर्वेदिक असा चांगला मी मार्ग सांगणार आहे. हा 100% तुम्हाला मित्रांनो फायदेशीर होणार आहे. हा माझा म्हणण्यापेक्षा ह्याच्यावरती खूप दिवसापासून खूप वर्षापासून पिढ्यान पिढ्या राजस्थानमधले काही पंजाबमधले शेळे काही महाराष्ट्रातले अनुभवी शेळीपालक ह्यांचा हा फॉर्म्युला आहे. फक्त हा जेवढ्या पद्धतीने मांडला गेला पाहिजे त्या पद्धतीने मांडला नाही, तो आज माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की चांगली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची. मी तुम्हाला मित्रांनो विश्वासानं ठामपणे सांगतो, जो आज मी फॉर्म्युला सांगतोय त्या फॉर्म्युला प्रमाणे जर तुम्ही ते जर शेळ्यांवरती तुम्ही तो फॉर्म्युला लागू केला तर 1001% तुमची कुठलीही शेळी कुठलेही पिल्लू आजारी पडणार नाही, 100% प्रतिकार शक्ती वाढणार आहे. तर तो आपण कसा फॉर्म्युला आहे तो लवकरच बघूया. तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मित्रांनो ज्यांना कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक अवश्य करा. तर आता चला लवकरच आपण तो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो आता आपण सविस्तर बघूया की हे जे आपण आज तयार करणार आहे ते शेळ्यांचं अमृत, तर हे कशा पद्धतीनं तयार करायचं आहे. त्यामध्ये आपण ही पहिली गोष्ट बघतोय, हे मोहरीचं सरसोचं तेल आहे, हे 2 लिटर तेल आहे. हे शक्य झालं तुम्हाला तर घाण्याच्या तेलावरती घाण्याचं म्हणतात तसं किंवा चांगल्या ब्रँडेड किंवा चांगल्या कंपनीचं घ्या. जास्तीत जास्त ते आग मारणारं असावं, स्मेल देणारं असावं. त्याचबरोबर हा दुसरी गोष्ट आहे, हा आहे लसूण. हा देशी लसूण तुम्हाला मिळाला तर अवश्य तुम्ही प्रयत्न करा. 2 लिटरसाठी 1 पावशेर लसूण थंडीच्या दिवसात बेस्ट होऊन जातो. त्याचबरोबर आपण आता दुसरी गोष्ट बघतो आहे, ही आहे आला आहे आणि आल्याचा खिस करून तयार केलेला आहे. तर ते आलं काय काम करतं आहे, लसूण काय काम करतो आहे, हे तेल काय काम करतं आहे, ते सविस्तर मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याचबरोबर आता हा मेथी आहे, जी खायची मेथी असते ती तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हा आहे तो ओवा आहे. हा ओवा आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला घरी आपल्या घरामध्ये असतात किंवा आपल्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला मिळू शकतील. आता हे बघतोय आपण तो जायफळ आहे. जायफळचं पीठ केलेलं आहे, खिसलेलं आहे म्हटलं तरी चालेल. अशा पद्धतीने एक जायफळ पण आपल्याला घ्यायचं आहे. आणि ही आहे कनोजी. ही कनोजी बऱ्याच ठिकाणी कदाचित मिळणार नाही, पण जे जुने किराणा मालाचे दुकान आहेत त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ही कनोजी मिळून जाईल. हे अंदाजे 1-1 वाटी घेतलेली आहे मी. ह्याचं कमी जास्त प्रमाण आजारी असेल तरी चालून जातं, असं नाही की एवढंच प्रमाण पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण आता ही आळीव आहे मित्रांनो. बऱ्याच जणांना माहीत असेल आळीव किंवा हाळीव असं काहीतरी त्याला हिंदीत बोललं जातं. तर ह्यांचे गुणधर्म काय आहेत, हे काय काम करतात, ह्याच्याविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. मित्रांनो आपल्याला गॅस चालू करून गॅस एकदम कमी सर्वात स्लो ह्याच्यावरती ठेवायचा आहे सगळ्यात लास्ट स्टेजला. त्याच्यानंतर आपल्याला हे त्याच्यावरती तेल तापवायला ठेवायचं आहे. हे साधारण 15 ते 20 मिनिटांनी तेल गरम व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी त्याच्यात टाकायच्यात. तर ह्या गोष्टींचा तेल गरम होतो आहे तोपर्यंत आपण बघूया की ह्या गोष्टींचा नक्की फायदा काय काय आहेत आपल्यासाठी. मित्रांनो हे जे आज आपण शेळी अमृत तयार करतोय ते नक्की कशा पद्धतीनं चांगलं काम करतोय किंवा हे का आपण करतोय त्याच्याविषयी मी थोडं सविस्तर सांगणार आहे. हे जे आपण तेल घेतलंय ते मोहरीचं तेल आहे. त्यात प्रचंड उष्णता असते आणि त्याच्यात बरेच औषधी गुणधर्म राहतात. ॲनिमलसाठी तर खूप मोठ्या प्रमाणात अक्षी UPच्या भागात
तिकडचे बहे लोक म्हणा किंवा जनावरांसाठी ते खूप चांगलं वरदान आहे, खूप चांगला रिझल्ट असलेला ते. पोटाचे बरेच विकार ते त्याला असे काही घटक आहेत की ते पोटाचे बरेच विकार घालवतात. त्याचबरोबर आपण जो आता ह्यात लसूण घेतलेला आहे, तर लसूण काय काम करतंय ते आपण मी तुम्हाला थोडं सांगणार आहे. लसूण पोटाचे विकार घालवतं मित्रांनो. लसणात प्रचंड उष्णता, हीट असते, प्रत्येक आजारावरती लसूण काम करतो. म्हणून आपण प्रत्येक रोजच्या जेवणात लसूण यूज करतो. त्याच्यामागचं कारण हेच राहतं की ते आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार करतं म्हटलं तरी चालेल, किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढवतं म्हटलं तरी चालेल. रक्त पातळ करायचं काम लसूण खूप छान करतं. ज्यावेळेस आपण इच्छे बोकड तयार करतो मोठे मोठे, त्यांना अटॅक येण्याची शक्यता राहते, किंवा गाठी शरीराच्या घट्ट रक्त तयार होऊन त्यात गाठी तयार होऊन ब्लॉकेज तयार होण्याची शक्यता होती. बऱ्याच वेळा इच्छे बोकड अटॅक घेऊन हे होतात. तर जर आपण हा फॉर्म्युला त्यांच्यासाठी यूज केला तर हे खूप आपल्यासाठी वरदान ठरणार आहे. लसूण आणि त्यातल्या त्यात लक्षात ठेवा, देशी लसूण यूज करायचा नेहमी प्रयत्न करा. त्याचबरोबर आपण आता दुसरी गोष्ट घेतलेली ती आहे आलं. तर आलं मित्रांनो काय काम करते ते आपण सविस्तर बघूया. मित्रांनो आल्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, ए बी सी जीवनसत्व असतात. त्याचबरोबर मित्रांनो अपचन होत नाही, पोटात पचवायला सुद्धा ते चांगल्या प्रकारे मदत करतं. पोटाच्या विकारावरती आलं खूप चांगलं काम करतं. आणि त्याचबरोबर कप असेल, शेळ्यांना सर्दी असेल, गळ्याचे काही विकार असतील, तर 100% आलं त्याच्यावरती एकदम आयुर्वेदिक खूप चांगला रामबाण उपाय आहे. त्यासाठी आपण आलं पण घेतलेलं आहे. पहिली गोष्ट जो आपण आहारात यूज करतो तो लसूण, दुसरी गोष्ट आलं, आणि आता आपण तिसरी गोष्ट बघायची मित्रांनो. मित्रांनो आता बघतोय आपण ओवा. ओवा काय काम करतोय, श्वसनक्रियेतील सगळ्या जंतूंना तो मारून टाकतोय. जे ओव्यानं जास्त दिवसाचा खोकला, कफ, हा सगळा आपण लहान मुलांना सुद्धा घरात यूज करतो. आपल्या आजीला वगैरे घरातल्या म्हाताऱ्या माणसांना विचारलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने सांगतील. ओवा खूप औषधी गुणकारी ओव्याचं हे आहे. बऱ्याच वेळा आपण लहान मुलांना तो गरम करून त्याचे ती वाफारा म्हणा किंवा त्याचा धूर म्हणा हा देतो, जेणेकरून छातीतला कप वगैरे हे करतो. तर आपल्या शेळ्यांच्या सुद्धा पिल्लांना हा खूप चांगलं काम करणार आहे. सर्दी, खोकला आणि तापासुद्धा मित्रांनो हा काम करतो. तापासुद्धा खूप चांगला बेस्ट आहे. श्वसनातील काय प्रॉब्लेम असतील तर त्याच्यासुद्धा तो ओवा त्याच्यासाठी सुद्धा काम करतो. मित्रांनो ओव्यामध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगस इन्फेक्शन किंवा अँटीबॅक्टेरिया असं मारायचं त्यांच्यासाठी एक चांगलं एक औषध आहे. ते आयुर्वेदिक औषध आहे जे खूप पिढ्यानं पिढ्या खूप जुन्या काळापासून वापरलं जाते. आणि आज त्याचाच आपल्याला त्याच्यावर आज आपल्याला काम करायचंय. त्याचबरोबर आता थोडं मित्रांनो आता आपण बघणार आहे मेथी. की जी मेथी खूप आपण मेथीच लाडू करतो त्याच्यामागची कारणं पण खूप चांगली आहेत. आयुर्वेदात मेथीला खूप महत्व आहे मित्रांनो. त्यात खूप चांगले कॅलरीज, फायबर असतं, त्याच्यामुळं पोट भरलेलं राहतं. एक वेळेस आजारी जनावर असेल ते खात नसेल, आणि त्याला जर आपण मेथीचा रस किंवा मेथी जरी चारली किंवा मेथीचा हे तेल आपण जे अमृत तयार करतोय हे अमृत जर पाजलं तर एखादं जनावरानं खाल्लं नाही तरी त्याला तेवढे जेवणात जेवढे ॲलर्जी जेवढे फायबर कॅलरीज पाहिजे त्या मेथीमुळं त्यांना तेलातून मिळून जाणार आहे मित्रांनो. त्यामुळं मेथी खूप चांगलं काम करतं आणि हे पोटासाठी पण खूप चांगलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो की जर शेळ्या वेलेल्या असतील आणि त्याला जर हे आपण अमृत पाजलं तर जार वगैरे पडायला पण ह्या मेथीमुळं खूप चांगली मदत होते. वेलेल्या शेळ्याला आपण जार पडण्यासाठी मेथी तिच्यात वापरू शकतो, भिजवून पण देऊ शकतो. आणि शक्यतो हे जर अमृत तयार केलं तर खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे आपल्याला. अमृत आपण प्रत्येक गोष्टीत मित्रांनो हे वापरू शकणार आहे. यात खूप औषधी घटक असल्यामुळे शेळी आजारी पडली, शेळी थंडीच्या टायमिंगला पण आपण वापरू शकणार आहे, शेळी वीक असेल तरी पण वापरू शकणार आहे. अक्षी जलमलेलं पिल्लू आहे, जलमल्या पोटात त्याच्या घाण असते गेलेली, त्यावेळेस पण आपण 2-3 ml पाजलं तर पोटाचा कोटा सुद्धा त्याचा साफ होणार आहे. तर प्रत्येक आजारावर प्रत्येक गोष्टीत हे अमृत आपल्याला उपयोग पडणार आहे. प्रत्येक शेळी पालकाने हे अमृत बनवणं मित्र म्हणतोय खूप गरजेचं. आता आपण बघणार आहे मित्रांनो आळीव. त्याला हळीव पण म्हटलं जातं हिंदीमध्ये काय तर. आणि आळीव तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवले. तर हे आळीव काय काम करतं आयुर्वेदात ह्याला खूप महत्व आहे मित्रांनो ह्या आळीवला. आळीव कॅल्शियम, आळीवमध्ये काय काय असतं, कॅल्शियम, मॅग्नेशियमचं प्रमाण खूप चांगलं राहतं. त्याचबरोबर मित्रांनो त्यात फॉलिक ॲसिड नावाचा घटक असतो, तो खूप चांगलं काम करतो आपल्यासाठी शेळ्यांसाठी. त्याचबरोबर त्यात विटॅमिन सी आणि के विटॅमिन पण असतं. त्याचबरोबर मित्रांनो त्यात रक्तवाढीसाठी जे घटक राहतात, रक्तवाढी काम करायचं, हिमोग्लोबिन वाढवायचं,
रक्त शुद्ध करण्याचं हे खूप चांगल्या आळीमध्ये घटक आहेत. तुम्ही अक्षी गुगलला सर्च करू शकता, एखाद्या म्हाताऱ्या माणसाला पण विचारू शकता की त्याचे काय काय रिझल्ट आहेत. सर्दी खोकला दूधवाढीसाठी सुद्धा ह्याचं खूप चांगल्या प्रमाणात काम आहे मित्रांनो. तर ही गोष्ट आपल्याला 100% शेळीपालनात करायची. गावरावळ्यांना नाही केलं तरी चालेल, त्या शेळीची आपली निर्मिती घेतली असल्यामुळे तिच्या प्रतिकार शक्ती किंवा ह्या गोष्टी निसर्गानं आपाप तिला दिलेल्या आहेत. आपल्या भागातल्या ज्या बाहेरून आहेत शेळ्या त्यांच्यासाठी ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं राहतं. ज्या जास्त किमतीत आपण खरेदी करतो तर त्या शेळ्यांसाठी खर्च करणं जास्त गरजेचं राहतं, कारण की त्याचं उत्पादन पण त्याच पटीत राहतं. त्याचबरोबर आता आपण अजून एक लास्टची राहिलेली गोष्ट आहे ती आपण आता घेऊया. मित्रांनो, ही कनोजी ही बऱ्याच जणांना माहीत नसेल, त्याला कनोजी म्हणतात. कोण कनोजी म्हणतं, ह्याचं खूप महत्व आहे आयुर्वेदामध्ये मित्रांनो. ह्याला असं आहे, प्रत्येक आजारावरती प्रत्येकाची शक्ती वाढवण्याचं काम हे खूप चांगल्या पद्धतीने करतं. आयुर्वेदामध्ये अक्षर रामायण महाभारतात सुद्धा त्या वनस्पतीचा ह्या कनोजीचा उल्लेख येतो की हे खूप आयुर्वेदिक खूप औषधी असलेला हा बी आहे त्याच्या कनोजी. तर हे आपल्याला 100% घ्यायची. ह्याचं महत्त्व जर जाणून घ्यायचं असेल तर गुगलला सर्च करा, प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक डिटेल तुम्हाला येतील. ह्या सगळ्या गोष्टींचा सारांश. त्याचबरोबर एक राहिली, त्यात अजून एक गोष्ट, हे जायफळचं पीठ आहे. त्या जायफळच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला जायफळ माहीत असतील. शेळ्यांचे वजन वाढी करण्यासाठी किंवा शेळ्यांना चांगलं रेस्ट घेण्यासाठी, जास्त चांगल्या पद्धतीने पिल्लांना आराम करण्यासाठी ह्याचा उपयोग पडणार आहे. कारण की आपण लहान मुलांना सुद्धा आपण जायफळ पाचतो उघडून बघा घरात, विचारा तुम्ही. त्याचबरोबर मित्रांनो, ह्यात फायबर पण चांगलं असतं, मिनरल पण मिळतं त्याच्यातून. त्वचे चमकदारपणा येण्यासाठी सुद्धा ते खूप चांगलं राहतं. पचनक्रिया पण आपली सुधारवतं. अशा खूप साऱ्या गोष्टी जायफळामध्ये पण आहेत, म्हणून आपण लहानपणापासून प्रत्येक जण मला वाटते पिलेलं असेल हे. मित्रांनो, ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींचा आपण एक कंबाईंड डोस तयार केलेला आहे. ठीक आहे, तर हा कंबाईंड डोस कशा पद्धतीने तयार करून पाजायचा ह्याविषयी आपण थोडीशी पुढे चर्चा करणार आहे. जायफळविषयी जाणून घेऊया मित्रांनो. जायफळ हे खूप चांगलं आयुर्वेदातलंच एक हे आहे. जायफळमुळं शरीरावरती चमकदारपणा येतो, त्वचा चांगली होते. पहिली गोष्ट म्हणजे शेळ्यात चांगलं चमकदार पिल्ल एकदम बेस्ट गुरगुटीत राहणार. त्यात फायबरचं प्रमाण खूप चांगलं आहे, मिनरल पण त्याच्यात आहे. त्वचेसाठी खूप चांगलं, पचनासाठी सुद्धा ते खूप चांगलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, रातांदळ्या शेळ्या किंवा शेळ्यांना आपल्याला ड जीवन स्वतःची कमतर झाल्यावर रातांदळेपणा, नजर कमी होणं, डोळे पांढरे पडणं, ह्या सगळ्यावरती जायफळ काम करणार आहे. त्याचबरोबर इथचे बोकडं असतील किंवा आपल्या फार्मचे जे बोकडं असतील, जायफळ खाल्ल्यानंतर थोडेसे धुंदीत राहिल्यासारखे शांत राहतात, थडक्यात त्यांचं झोप जास्त येते असं म्हटलं तरी चालेल. रेस्ट चांगले घेणार, त्यामुळे त्याचा 100% तब्येतीवरती परिणाम चांगला होणार आहे. ह्या सगळ्या आयुर्वेदिक गोष्टींचा एक कंबाईंड डोस केलेला आहे मित्रांनो. हा डोस कसा तयार करायचा ते तर आपण बघतोय, कशा पद्धतीने द्यायचा. लहान पिल्लांना सुद्धा आपण, जन्मलेल्या पिल्लाला सुद्धा 2 ते 3 ml, तिथून पुढचे 5 ml 10 ml, अक्षीचे फार महाग मधले खाप फार चांगल्या क्वालिटीच्या बोकडांना 100 ml पर्यंत तुम्ही यूज करू शकता. कुठलाही साईड इफेक्ट येणार नाही, झाला तर 100% फायदाच होणार, तोटा कुठलाही होणार नाही. मित्रांनो, हा डोस तयार करताना कशी पद्धत आहे हे थोडंसं मी तुम्हाला आता सांगतोय. मित्रांनो, आता 20 मिनिटं झालेत अंदाजे, तेल चांगल्या पद्धतीने हे झाले. तर आपण बघूया पुढं प्रोसेस कशा पद्धतीने करायची. आपण सुरुवातीला आता ह्याच्यातमध्ये हे घेतोय आलं, तर आपल्याला आलं टाकायचं आहे. आणि हे कंटिन्यू आपल्याला हे हलवायचं आहे. हे जर आपण हलवलं नाही तर ते ओतू जाण्याची शक्यता राहते. त्याचबरोबर हे सगळे घटक तुम्हाला सांगितलेले, आपण सगळे हळूहळू मिक्स करतोय त्याच्यात. मित्रांनो, आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचंय, फक्त हे ओतू जाण्याची शक्यता राहते आणि खाली लागण्याची पण शक्यता राहते. एकदम कमी तावावरती आपल्याला ठेवायचंय. ह्याच्यात तयार करत असताना सुद्धा आपल्या डोळ्यात आग व्हायला सुरुवात होती, त्यावेळेसच आपण ओळखून जायचं की आपली पद्धत एकदम योग्य आहे, डोळ्यामध्ये आग झाली पाहिजे. हे ओरिजिनल तेलाचं आणि ह्या आपण वापरणाऱ्या सगळ्या गोष्टींचा रिझल्ट आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला कंटिन्यू, साधारण माझ्या अंदाजाने ह्याला 1.5 ते 2 तास 1 तासाच्या पुढंच वेळ जातो. लसणारा पूर्ण काळा कलर आल्यानंतर आपल्याला ते गॅसवरून खाली करायचंय, चाळणीनं ते गाळून घ्यायचंय. आणि आता आपले अमृत तयार झालं. जो शिल्लक राहिलेला गाळा आहे, चोथा आहे, तो गाळा आणि चोथा आपल्याला शेळीच्या खुराकात टाकून द्यायचा आहे. जो लसूण असेल किंवा त्या बिया असतील सगळ्या केलेल्या,
आणि निव्वळ तेल जे आहे ते आपल्याला पाजण्यासाठी तयार करायचं आहे. ते कशा पद्धतीनं पाजलं जातं ते मित्रांनो, अशा पद्धतीनं लसूण लाल व्हायला सुरुवात होणार आहे. थोडासा पूर्ण लाल झाल्यानंतर आपल्याला तो गॅसवरून खाली घेऊन गाळून घ्यायचा आहे. नंतर जे आपलं अमृत तयार झालेलं आहे ते शेळीच्या पोटात तर 100% काम करणारच आहे, परंतु जर शेळीच्या एखाद्या पायाला मुका मार लागला, गुडघे सुजले, कुठं कोणता भाग सुजला, तर त्या सुजनवरती पण हे काम करणार आहे. आपल्याला त्याच्यावर तेल लावून आपण मालिश जरी केलं तरीसुद्धा हे खूप चांगलं काम करणार आहे. जलमलेल्या पिल्लालासुद्धा हे खूप चांगलं प्रतिकार शक्ती वाढवणार आहे. पोटात घाण गेलेली असते विताना, तर विल्यानंतर आपण त्याला विल्या 15 मिनिटात आईचं दूध पाजण्या अगोदर जरी 1-2-3 ml पाजलं तरी पण त्याचं पोट वगैरे साफ होणार आहे. त्याच्यात अंगात ऊर्जा तयार होते ह्या सगळ्या आयुर्वेदिक घटकांमुळं. त्याचा 100% रिझल्ट मला तर मिळालेला आहे. तुम्हाला पण मित्रांनो 100% रिझल्ट मिळणार हा मला विश्वास आहे. तुम्हाला व्हिडिओ बघून काय वाटते मित्रांनो, एक माझ्यासाठी अवश्य कमेंट करून सांगा. भविष्यात तुम्हाला कोणते व्हिडिओ अपेक्षित आहेत ह्याची पण एक कमेंट करून नक्की सांगा. मी जास्तीत जास्त मित्रांना कमेंटच्या माध्यमातून रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. कृपा करून कॉल न करता शक्यतो व्हॉट्सअपलाच मेसेज केलेला कधीही बेस्ट राहील. वेळेच्या अभावी प्रत्येकाचे कॉल उचलणं शक्य होत नाही, पण मित्रांनो जेवढं शक्य होईल तेवढं मी आपल्यासाठी प्रयत्न करतो आहे. तर चला लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया मित्रांनो. जर कोणाला शेळीपालनासंदर्भात कोणतीही अडचण असेल तर स्क्रीनवर असलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. जर कोणाला बी बियाणं आहे, कुट्टी मशीन किंवा अशाच शेळ्यांच्या संदर्भातल्या कुठल्याही गोष्टी जर पाहिजेल असतील तरी तुम्ही स्क्रीनवर असलेल्या नंबरला संपर्क करून व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही जाणून घेऊ शकता. चला लवकरच पुन्हा भेटूया. तोपर्यंत मित्रांनो जय जवान जय किसान.